ठाणे रुग्णालयामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मृत्यूचं तांडव जे आहे ते सुरूच आहे. उपचार न मिळाल्यामुळे परवापासून अनेक रुग्णांचा मृत्यू जो आहे तो ठाणे रुग्णालयात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. परवा 7 जणांचा मृत्यू झाला होता. आता ही संख्या जी आहे ती साधारणतः 20 पर्यंत येऊन पोहोचली आहे. अनेक राजकीय नेते जे आहेत ते या रुग्णालयाला भेट देत आहेत आणि मृत्यूचं खरं कारण एक सर्वात महत्वाचं म्हणजे अतिरिक्त संख्या आणि ज्या प्रमाणामध्ये पेशंट इथून शिफ्ट होऊन ज्याला रेफर म्हणतात ते रेफर केले जात नसल्यामुळे त्याला उपचार मिळू शकत नाही म्हणून या ठिकाणी मृत्यू होतात. आपल्यासोबत भाजपाचे आमदार आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. 3 दिवस झालेत मुख्यमंत्र्यांचं शहर असलेल्या या ठाण्यामध्ये मृत्यूचा तांडव सुरू आहे. आपण बघितलं की काही दिवसांपासून ज्या घटना या छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये घडलेल्या आहेत याच्यामुळे मृतांची संख्या ही निश्चितपणे वाढली आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्याबद्दलची दखल घेतली. माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा यांनीही या गोष्टीची दखल घेतलेली आहे. माननीय शिंदेसाहेबांनी याच्यामध्ये कारवाई करण्याची जी कोण त्याच्यामध्ये ज्यांची चूक असेल त्या डॉक्टर्स किंवा त्या संदर्भातलं जो कोण स्टाफ असेल यांच्यावरती कारवाई करण्याचेही आदेश दिले. एक चौकशी कमिटी याच्या संदर्भातलं आयुक्त आणि कलेक्टर यांच्या माध्यमाने आता लवकरच घोषित होईल. इथे दबक्या आवाजात चर्चा होती की मावळकर जे आहेत हे अधिकारी आहेत त्यांनी ही संपूर्ण जबाबदारी या ठिकाणी पार पाडलेली नाही आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 7 रुग्ण जेव्हा मृत्यू झाले होते तेव्हा ही सर्व माहिती जी आहे ती त्यांना देण्यात आली होती तरी देखील त्यांनी रेफर करण्याचं टाळलं. ही माहिती जी आहे ती समोर येताना ती मुळात आता याच्यामध्ये पूर्ण चौकशी होऊन जे कोण दोषी असतील मग ते माळगावकर असतील किंवा जे कोण डॉक्टर्स असतील ज्यांची जी चूक असेल कारण याच्यामध्ये ज्यांची जीव गमावलेत ते भरपाई कुठेच होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार. पण त्याहून जास्त महत्वाचं प्रत्येक जीव वाचवणं आहे. तर या इकडे अतिरिक्त मेडिकल स्टाफ उपलब्ध करणं, तुम्ही म्हटलं तसं बाजूच्या हॉस्पिटल्सला किंवा सिव्हिल हॉस्पिटलची पर्यायी व्यवस्था आता जी उभी केलेली आहे कारण आपल्याला कल्पना आहे ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचं बांधकाम सुरू आहे त्याच्यामुळे जो नैसर्गिक लोड आहे तो छत्रपती शिवाजी हॉस्पिटलला येतो. पण इकडनं जो सिव्हिल हॉस्पिटलला स्टाफ पेशंट पाठवायला पाहिजे त्याच्या संदर्भातलं पण एक फुल टाईम सिव्हिल हॉस्पिटलमधनं डॉक्टर या इकडे उपलब्ध राहणार आहे याच्या संदर्भातली कारवाई ही प्रशासनाने आदेश दिलेले आहे. मुख्यमंत्री भेट देणार आहेत आज याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी माननीय शिंदेसाहेबांनी माननीय फडणवीस साहेबांनी माननीय अजितदादा तिघांनी या गोष्टींचा आढावा घेतलेला आहे. संबंधित प्रशासनाला त्याचबरोबर यंत्रणेला या संदर्भातले आदेश दिलेले आहेत आणि योग्य ती कारवाई होऊन त्याच्यावरती दोषींवर कारवाई आणि पेशंट्सला न्याय आणि औषध उपचार भेटेल असा विश्वास आहे. नक्कीच मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत आणि यावर एक समिती नेमण्याचं देखील आश्वासन आणि ही समिती नेमल्याचं आमदार यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह प्रफुल्ल साळुंके, लेट्स अप.